नमस्कार मित्रहो, मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत नामगीता तुझे गोविंद या गाण्याचा उर्वरित भाग। मागील व्हिडिओमध्ये आपण ध्रुवपद आणि पहिलं कडव याचं नोटेशन बघितलेलं, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असल्यास तुम्ही वर क्लिक करून पाहू शकता। त्याचप्रमाणे आता आपण उर्वरित भाग पाहू। हे गाणं सुरू होतंय काळी दोन या स्केलमधून। म्युझिक पार्टपासून आपण स्टार्ट करू। दुसऱ्या गाण्याचा म्युझिक पार्ट सुरुवातीला मी वाजवून दाखवतो आणि त्यानंतर त्याचं नोटेशन सांगतो। सारे मग रे म मध सा सारे सा। आता दोन्ही पार्ट एकदम वाजवायचे। ध सारे मग रे म मध सा सारे सा। यानंतरची ओळ विश्वाचा नाथ म्हणून हासते विश्व तवदनी। तर सुरुवातीला विश्वाचा नाथ म्हणून मधनी सा निसा निध धनी सा सा किंवा धनी सा। यात सा हा एकदा वाजवला तरी चालेल किंवा दोन वेळा वाजवला तरी चालेल। पुन्हा एकदा विश्वाचा नाथ म्हणून मधनी सा निसा निध धनी सा किंवा धनी सा सा। हासते विश्व तव वदनी मधनी सा निधनी सा विश्व तव वदनी सा निधनी सा। त्यानंतर धपम हासते मधनी सा निधनी सा धपम तव नामे तुझी आचरणे सा सारे साने तुझी आचरणी धनी पम धनी ध। नाचते यमुना जळधुंड नाचते यमुना जळ यमुना जळ ध धनी धनी ध प प ध म ध धनी धनी ध प प ध म म प नि प निप म प ग रे मपनी प निप म प ग रे। तर या नोटेशनमध्ये जास्तीत जास्त त्या अलापाच्या जवळजवळ नोटेशन काढण्याचा प्रयत्न केला आहे, त्याप्रमाणे आपण पाहू शकतो। तर आपण आता ती पूर्ण बघू। ध धनी धनी ध प प ध म मपनी प निप म प ग रे। तर इथे प ध म या प्रकारे वाजवलं तरी चालेल। प ध म किंवा प ध म यामध्ये थोडासा फरक आहे। नाचते यमुना जळधुंड त्यानंतर पुन्हा नाम घेता तुझे गोविंद। इथे अजून एक व्हेरिएशन घेतली आहे। नाम घेता तुझे गोविंद नाम घेता। तर ही ओळ वाजवताना या स्वराचा टच स्वर घेतलाय। नाम घे घे घेता नाम घेता तुझे गोविंद। अशा प्रकारे आपलं दुसरं कडवं झालेलं आहे। तर आता आपण बघणार आहोत तिसऱ्या कडव्याचं नोटेशन। त्याच कडव्याचा सुरुवातीला आपण आता म्युझिक पार्ट बघणार आहोत। साया स्वराचा टच स्वर घेतला तरी चालेल, म्हणजेच
यानंतर तिसऱ्या कडव्याची सुरुवात तू शब्द ओळी ओळीता धनी धाम मागरे मा किंवा ओळी ओळीता. तर इथे दोनदा स्वर वाजवण्यापेक्षा एकदा स्वर वाजवला तरी चालेल. तू शब्द ओळी ओळीता धनी धाम मागरे सारे मधुर गीते मधाधसानी साधा पम मधाधसानी साधा पम धसानी साधा पम तू ताल भक्ति गीतात तू ताल मधनी सा निधनी साधपम भक्ती गीतात. इथे रेचा टच घेतलाय पण तो नोटेशन मध्ये जरी म्हटला नाही तरी पण निसा निधनी सा इथे म्हणताना रेचा टच म्हटला जात नाहीये पण तो घेतला जातोय. निसा निधनी साधपम भक्ती गीतात. तर इथे लक्ष द्यायचं आणि रेचा टच घ्यायचा जेणेकरून आपल्याला ते ऐकायला छान वाटेल. यानंतर तू सुरा सुरात सुगंध तू सुरा सुरात ध धनी धनी प पद पद म सुगंध म पनी पनी प म प ग रे म पनी पनी प म प ग रे म पनी पनी प म प ग रे नाम घेता तुझे गोविंद. अशा प्रकारे आपलं गाणं पूर्ण होतंय. तर यानंतर तिसऱ्या कडव्यानंतर ध्रुवपद पुन्हा एकदा म्हणून आपण गाणं संपवू शकतो. अशा प्रकारे दोन्ही व्हिडिओ बघून तुम्ही पूर्ण गाण्याची तयारी करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.